नमस्कार आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण आयबीपीएस पॅटर्ननुसार वर्ड अरेंजमेंटचा जो टॉपिक आहे तो टॉपिक घेत आहोत यापूर्वी काही प्रश्न आपण वर्ड अरेंजमेंटची वर्ड स्वॅपिंगच्या भागामध्ये पाहिली होती हे महत्वपूर्ण प्रश्न आहेत त्या प्रश्नांना कसं सोडवायचं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण आगामी झेडपी पी परीक्षा ज्या होतील त्या एस पॅटर्नुसार होतील त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न जमणं आवश्यक आहे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देत आली पाहिजे प्रश्न बघा काय आहे द गव्हर्नमेंट रिप्लेस थ्री बिल्स इन लोकसभा टू इंट्रोड्युस्ड द एक्सि एक्झिस्टिंग क्रिमिनल लॉज इन इंडिया आता हे सेंटेन्स आपण रीड करतो आहे पण आपल्याला सेंटेन्समध्ये नेमकं काय करायचं आहे तर बघा या सेंटेन्समध्ये काही शब्द आहेत त्यांना ए बी सी डी असं लेबल करण्यात आलेलं आहे जसं की हा जो रिप्लेस शब्द आहे याला ए लेबल केलेला आहे त्यानंतर इंट्रोड्युस्ड जो शब्द आहे त्याला बी असं लेबल केलेलं आहे आणि एक्झिस्टिंग जो शब्द आहे त्याला सी लेबल केलेला आहे आपल्याला या शब्दांना योग्य क्रमाने अरेंज करायचं आहे या शब्दांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे योग्य करेक्ट अरेंजमेंट या शब्दाची आपल्याला या सेंटेन्समध्ये करायची आहे म्हणजे एच्या जागेवर बी जातो का एच्या जागेवर सी जातो का हे आपल्याला पाहायचं आहे आणि अशा प्रकारे अरेंजमेंट करून हे एक मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे कंटेक्च्युअली आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे मग बग आत्ता बघा या ठिकाणी ग्रामरचे काही महत्त्वाचे नियम जे आहेत ते अप्लाय होतात तुम्ही जर पहिले दोन शब्द पाहिले तर ते आहेत द गव्हर्नमेंट म्हणजे या ठिकाणी सरकारबद्दल बोललं जात आहे आणि त्यानंतर रिप्लेस हा शब्द घेतलेला आहे आता बघा जेव्हा आपण गव्हर्नमेंटबद्दल बोलतो जेव्हा आपण गव्हर्नमेंटबद्दल बोलतो गव्हर्नमेंटसोबत आपण कधीच वर्पचा फर्स्ट फॉर्म वापरत नाही वर्फच्या फर्स्ट फॉर्मसोबत आपण एकतर एस जोडतो किंवा ई एस जोडतो किंवा मग आपण व्ही टूचा वापर करतो आता या मध्ये बघा रिप्लेस जो आहे हा रिप्लेस व्ही वन आहे रिप्लेस व्ही वन आहे म्हणजे द गव्हर्नमेंट नंतर रिप्लेस हा शब्द पूर्णतः चुकीचा आहे हे ग्रामरच्या एका छोट्याशा नियमावरून आपल्याला समजतं टेन्सच्या प्रेझंट एनडॅफिनेट टेन्सच्या नियमावरनं आपल्याला कळतं आहे मग आता हा जो रिप्लेस शब्द आहे हा या ठिकाणी चुकीचा आहे म्हणजेच पहिली पोझिशन जी आहे ती एकतर बीची असेल किंवा सीची असेल मग बी काय आहे तर बी आहे बघा एंट्रड्युज आणि एंट्रड्युस्ड काय आहे व्ही टू आणि या ठिकाणी एक्झिस्टिंग जो आहे हा एक्झिस्टिंग काय आहे आय एन जी फॉर्म आहे हा व्हर्ब बनू शकतो किंवा नाऊन पण बनवू शकतो जिरंड म्हणून मग आता बघा द गव्हर्नमेंट एक्झिस्टिंग आपण म्हणू शकतो का द एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट म्हणता येईल परंतु द गव्हर्नमेंट नंतर एक्झिस्टिंग डायरेक्टली वापरता येणार नाही म्हणजे आपल्याकडे पहिल्या पोझिशनसाठी एसाठी फक्त एकच शब्द शिल्लक राहिला आणि तो म्हणजे इंट्रोड्यूस याचाच अर्थ असा की या ठिकाणी बी हा शब्द यायला पाहिजे हा जो बी शब्द आहे हा एच्या जागेवर यायला पाहिजे मग आपले सेंटेन्स होईल द गव्हर्नमेंट इंट्रोड्युस्ड थ्री बिल्स इन द लोकसभा जे गव्हर्नमेंटने लोकसभेमध्ये तीन बिल्स जे आहेत ते इंट्रोड्यूस केले आता पुढे बघा द एक्झिस्टिंग क्रिमिनल लॉज इन इंडिया आणि या ठिकाणी आता बघा टू आहे आता टू नंतर आपण काय वापरतो तर टू नंतर आपण व्हर्फचा फर्स्ट फॉर्म वापरतो टू नंतर आपण व्हर्फचा फर्स्ट फॉर्म वापरतो मग आता या ठिकाणी इंट्रोड्यूस तर येणार नाही मग एकतर रिप्लेस येईल किंवा एक्झिस्टिंग येईल एक्झिस्टिंग आय एन जी आहे आणि रिप्लेस व्ही वन आहे म्हणजे व्ही वन या ठिकाणी येईल म्हणजेच हा शब्द ए जो आहे तो या ठिकाणी येईल म्हणजे पहिलं जे असेल शब्द तो असेल बी दुसरा जो शब्द असेल तो शब्द असेल ए आणि या ठिकाणी मग एक्झिस्टिंग जो आहे तो जसाचा तसा राहील म्हणजे बी ए सी ही अरेंजमेंट आपली बरोबर होईल म्हणजे या ठिकाणी तुम्ही बी हा शब्द इंट्रोड्यूस्ड ठेवला आणि रिप्लेस शब्द तुम्ही बीच्या जागेवर ठेवला आणि एक्झिस्टिंग जसाचा तसा ठेवला तर बी ए सी ही अशी अरेंजमेंट होणार आणि बी ए सी ही जी अरेंजमेंट आहे ही आपली करेक्ट अरेंजमेंट होणार ज्यामुळे आपलं वाक्य हे ग्रॅमॅटिकली पण करेक्ट होईल कंटेक्च्युअली पण करेक्ट होईल म्हणजे बी ए सी आपलं जर करेक्ट ऑप्शन आहे तर मग ऑप्शन बी मध्ये बी ए सी आहे मग बी ए सी ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल तर अशा प्रकारे तुम्हाला पहिला शब्द बरोबर आहे की नाही हे जर चेक करता आलं तर तुम्हाला अरेंजमेंट जी आहे ती ऑप्शनवरनं देखील काढता येते यानंतर आपण पाहूया दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे एन अ पार्लमेंटरी डायरेक्टली अ गव्हर्नमेंट कॅन बी इन पॉवर ओनली इफ इट कमांड्स अ मेजॉरिटी इन द डेमोक्रेसी इलेक्टेड हाऊस सेंटेन्स जेव्हा आपण रीड करतो तेव्हा आपल्याला ते कंटेक्च्युअली स्ट्रक्चरनुसार बरोबर वाटत नाही आहे ग्रॅमॅटिकली तर ते चुकीचंच आहे परंतु स्ट्रक्चरनुसार जेव्हा आपण सेंटेन्स रीड ला करायला लागतो काहीतरी आपल्याला कळायला लागतं परंतु हे सेंटेन्स रीड करताना आपल्याला काही कळत नाही आहे कारण यांची शब्द जी आहे ती शफल करण्यात आलेली आहे शब्द बदलवण्यात आलेली आहे या शब्दांना आपल्याला आता योग्य क्रमाने अरेंज करायचं आहे योग्य क्रमाने घ्यायचं आहे आता बघा या ठिकाणी पार्लमेंटरी या या so, हा शब्द आहे आणि त्यानंतर डायरेक्टली हा शब्द आहे पार्लमेंटरीनंतर डायरेक्टली हा शब्द वापरलाय वापरता येणार नाही कारण बघा याच ठिकाणीसुद्धा वायने शेवट झालेला आहे सुद्धा वायने शेवट झालेला आहे दोन्ही या ठिकाणी काय आहेत एडबर्ब्झ आहेत सो हा डायरेक्टली शब्द या ठिकाणी मुळात येणार नाही याचाच अर्थ असा आहे की आपल्या अरेंजमेंटची सुरुवात ए ने होणार नाही अरेंजमेंटची सुरुवात ने होणार नाही मग अरेंजमेंटची सुरुवात जर एने होणार नाही तर अशी ऑप्शन्स कॅन्सल करा की ज्यांची सुरुवात एने झालेली आहे या अरेंजमेंटची सुरुवात एने झाली आणि जर अरेंजमेंटची सुरुवात एने होत नसेल तर मग ही ऑप्शन कॅन्सल होतील आता आपल्याकडे बघा बी आणि सी ही दोन पर्याय शिल्लक राहिली दोघांचं दोन्ही पर्यायांचं असं म्हणणं आहे की सेंटेन्स शब्द डी जो आहे या पूर्ण अरेंजमेंटची सुरुवात डीने होणार आहे म्हणजे इन पार्लमेंटरी डी शब्द जो आहे तो आहे डेमोक्रेसी म्हणजे इन अ पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणजे शब्द डी जो आहे तो आपल्या अरेंजमेंटची सुरुवात करतोय आता दुसरा शब्द बघा दुसरा शब्द एकतर बी येणार किंवा सी येणार मग आपण बी आणि सी दोन्ही शब्द बी जवळ टाकण्याचा प्रयत्न करू बी आहे जसाच तसा राहील आणि जर सी आपण त्या ठिकाणी ठेवला तर वाक्य काही बदलतं का हे आपण पाहूया मग बघा इन अ पार्लमेंटरी डेमोक्रेसी असं येईल अ गव्हर्नमेंट कॅन बी इन पावर ओनली इफ इट कमांड्स अ मेजॉरिटी in डेमोक्रेसी इलेक्टेड हाऊस आता या मधे, जर आपण कॅन बी नंतर पाहिलं तर इन पावर जो आहे हा शब्द ही बरोबर आहे परंतु आपण जर दुसरा शब्द कमांड्स ठेवला तर इन नंतर कमांड्स हा शब्द योग्य वाटत नाही म्हणजे दुसरा शब्द जो आहे तो C सी होणार नाही म्हणजे ऑप्शन सी कॅन्सल झालं एकच पर्याय शिल्लक राहिला ऑप्शन बी म्हणजे डी नंतर काय येणार बीच येणार डी नंतर हा बी शब्द जसाच तसा आहे त्यानंतर एट नंतर कमांडला एस जोडलेला आहे म्हणजे सी शब्दही जसाचं तसं आहे आणि या ठिकाणी डीच्या ऐवजी मात्र डायरेक्टली इलेक्टेड हा जो शब्द ए आहे हा ए डायरेक्टली इलेटेड इलेक्टेड येईल कारण डी बी सी जर ऑलरेडी आलेला आहे तर मग एकच शब्द शिल्लक राहतो ए म्हणजे डी बी सी ए हे आपली करेक्ट अरेंजमेंट या ठिकाणी होणार आहे मग बघा डी बी सी ए आहे का ऑप्शन बीमध्ये आहे ऑप्शनमध्ये डी बी सी ए म्हणजे हे आपली करेक्ट अरेंजमेंट आहे ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन सो या पद्धतीने अगदी शांततेने तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा असतो कारण एक्झाममध्ये तुम्हाला जवळपास दोन तास आहेत आणि तुम्ही जर तीस मिनिटंही इंग्रजी विषयाला दिले तर तुमचे व्यवस्थितरित्या सर्व प्रश्न कवर होतात यानंतर बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे दी ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स रिलीज ऑफ इंडिया हॅज काउन्सिल द कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईडलाइन्स फॉर इन्फ्लुएन्सर ॲडव्हर्टाइझिंग अँड डिजिटल मीडिया सेंटेन्स जेव्हा आपण रीड करतोय तेव्हा आपल्या लक्षात येत आहे की हे सेंटेन्स बरोबर नाही आहे याचा कंटेक्स बरोबर नाही आहे याचं स्ट्रक्चर बरोबर नाही आहे मग आता बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे द ॲडव्हर्टायजिंग स्टँडर्ड्स रिलीज ऑफ इंडिया आणि पुढे याचा एक शॉर्ट फॉर्म दिलेला आहे ए एस सी आय म्हणून ए एस सी आय म्हणून याचा फुल फॉ शॉर्ट फॉर्म आपल्याला दिलेला आहे मग हा ए कुणासाठी आहे तर हा ए ॲडव्हर्टायझिंगसाठी आहे एस कुणासाठी आहे तर एस स्टँडर्डसाठी आहे त्यानंतर या ठिकाणी सी हा शब्द पाहिजे परंतु यांनी डायरेक्ट रिलीज्ड शब्द घेतला आणि हा इंडियाचा आय ऑलरेडी या ठिकाणी आहे म्हणजे शब्द ए जो आहे तो चुकलेला आहे शब्द एच्या जागेवर असा शब्द ठेवा ज्याची सुरुवात सीने होणार ज्याची सुरुवात सीने होणार आणि तो सी कॅपिटल असणार मग बघा बी मध्ये काउन्सिल आहे कॅपिटल सी त्यानंतर सीमध्ये सी आहे परंतु तो स्मॉल आहे आणि डी मध्ये इन्फ्लुएन्सर आहे की जो आय आहे आणि हा आय देखील या ठिकाणी कॅपिटल आहे परंतु ऑफ इंडिया म्हटलेला आहे आणि या ठिकाणी बदलवायची गरज नाही कारण याला कुठेही बदलवायचं सांगितलेलं नाही आहे हा बदलू शकतो याची अरेंजमेंट बदलू शकते म्हणजे पहिल्या स्थानावर काउन्सिल हा शब्द येईल काउन्सिल हा शब्द बी आहे म्हणजे पहिला शब्द बी असेल पहिला शब्द काय असेल बी असेल मग बघा या ठिकाणी ऑप्शन एमध्येच पहिला शब्द बी आहे बाकी सर्व ऑप्शन्स जे आहेत ते काय आहेत चुकीचे आहेत किंवा तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या व्ह्यूनेही हा प्रश्न जो आहे तो सोडवू शकतात या ठिकाणी बघा हॅज लिहिलेला आहे इथे काय लिहिलेलं आहे हॅज है? आता हॅज नंतर आपण व्हर्फचा कोणता फॉर्म यूज करतो तर हॅज नंतर आपण व्हर्फचा तिसरा फॉर्म यूज करतो यानंतर यांनी काउन्सिल यूज केलेला आहे की जे चुकीचं आहे मग बघा जो आहे तो थ्री नाही इन्फ्लुएन्सर आहे तो थ्री नाही मग रिलीज जो आहे तो काय आहे थ्री आहे म्हणजे या हॅज नंतर या ठिकाणी कोणता शब्द यायला पाहिजे या ठिकाणी शब्द यायला पाहिजे रिलीज म्हणजे आपण असं म्हणू शकतो की दुसऱ्या स्थानावर ए यायला पाहिजे दुसऱ्या स्थानावर ए यायला पाहिजे मग अशी ऑप्शन्स शोधा की जिथे ऑप्शन्समध्ये दुसऱ्या स्थानावर ए असेल सो बघा या ठिकाणी एक हे ऑप्शन होतं आणि एक हे ऑप्शन होतं मग आपण पुढे गेल्यानंतर जर पाहिलं तर कॉम्प्रेहेन्सिव्ह बरोबर आहे गाईडलाईन्स फॉर इन्फ्लुएन्सर द द फॉर इन्फ्लुएन्सर ॲडव्हर्टायझिंग इन डिजिटल मीडिया हे बरोबर आहे म्हणजे सी आपल्या जागेवर बर बरोबर आहे मग सी जर आपल्या जागेवर बर बरोबर आहे तर हे चुकीचं होईल आणि हे ऑलरेडी चुकीचंच होतं मग ऑप्शन ए जे आहे ते आपलं बरोबर उत्तर होईल म्हणजे सी तिसऱ्या क्रमांकावरील आणि बी ए सी जर झालेला आहे तर मग राहिला कोण डी मग बी एसी डी ही आपली करेक्ट अरेंजमेंट होणार बी डी आपली करेक्ट अरेंजमेंट होणार मग ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होईल क्लिअर आहे सो so, या पद्धतीने आपल्याला काही हिंट्स दिलेल्या असतात त्या हिंट्स जर तुमच्या लक्षात आल्या तर ही अरेंजमेंटचे क्वेश्चन जे आहेत तुम्ही प्रॉपर सोडवू शकतात यांची प्रॉपर आन्सर्स तुम्ही देऊ शकतात पुढे बघा लिव्ह वॅक्सिनेशन कव्हरेज नॉट ओनली सेव्ह कंट्रीब्यूट बट ऑल्सो युनिवर्सल टू रिकव्हरी अँड ग्रोथ ऑफ इकॉनॉमी आता बघा या सेंटेन्स मध्ये हा लिव्झ शब्द आहे कधी लिव्झ या शब्दाने आपल्या वाक्याची सुरुवात होऊ शकत नाही म्हणजे अरेंजमेंटची सुरुवात एने कधीच होणार नाही मग अशी ऑप्शन शोधा की ज्यांची सुरुवात एने झालेली आहे बघा सीची सुरुवात एने झालेली आहे हे ऑप्शन कॅन्सल होईल आता या ठिकाणी आपल्याकडे तीन ऑप्शन्स आहेत तीन ऑप्शन्स मध्ये दोन ऑप्शन्स म्हणणं आहे सुरुवात सी करणार आणि एक ऑप्शन आहे डी डीचं म्हणणं आहे की सुरुवात डी करणार मग आपण बघा वॅक्सिनेशन हा जो शब्द आहे लिव्ज शब्दासोबत शब्दा जोडू शकत नाही जर आपण या ठिकाणी बी हा शब्द ठेवला तर तो कंट्रीब्युटेड होणार बी हा शब्द घेतलेलाच नाही जर आपण या ठिकाणी सी हा शब्द घेतला तर युनिव्हर्सल व्हॅक्सिनेशन होणार युनिव्हर्सल वॅक्सिनेशन होऊ शकतं का होऊ शकतं त्यानंतर या ठिकाणी डी हा शब्द आहे ग्रोथ वॅक्सिनेशन कवरेज होऊ शकतं का हे पण होऊ शकतं परंतु जेव्हा आपण पूर्ण सेंटेन्स रीड करणार की ग्रोथ वॅक्सिनेशन कव्हरेज नॉट ओनली सेव्ड कॉन्ट्रीब्यूट आणि या ठिकाणी युनिव्हर्सल वॅक्सिनेशन कव्हरेज नॉट ओनली सेव्ड कॉन्ट्रीब्यूट असं जर आपण म्हटलं तर युनिव्हर्सल हा शब्द जास्त प्रॉपर वाटतो आणि म्हणून पहिला शब्द जो आहे तो आपण युनिव्हर्सल घेणार आहे म्हणजे पहिला शब्द सी असणार अरेंजमेंटमध्ये या ठिकाणी सी हा शब्द घ्यावा लागेल मग युनिव्हर्सल वॅक्सिनेशन कव्हरेज नॉट ओनली सेव्ड सेव्ड म्हणजे युनिव्हर्सल व्हॅक्सिनेशन जे झालेलं आहे त्याने फक्त लाईफ सेव्ह केलेली नाही आहे काही सेव्ह केलेलं नाही आहे म्हणजे वाचवलेलं नाही आहे सो या ठिकाणी कॉन्ट्रीब्युटेड हा शब्द देखील चुकीच्या पद्धतीने वापरलेला आहे कारण सेव्ड आहे तर कॉन्ट्रीब्युटेड नको मग हा जो लाईव्स आहे हा लाईव्ज या ठिकाणी येणार म्हणजे इथे शब्द येणार ए इथे तर ऑलरेडी सी शब्द आलेला आहे इथे शब्द येणार ए म्हणजे सेंटेन्स होणार युनिव्हर्सल वॅक्सिनेशन कवरेज नॉट ओनली सेव्ड लाईव्ज म्हणजे युनिव्हर्सल वॅक्सिनेशनने फक्त लाईफच सेव्ह केलेलं नाहीये फक्त लोकांचे प्राणच वाचवले आहेत बट ऑल्सो तर आणखी काय केलेलं आहे मग या ठिकाणी आपल्याला एक शब्द लागणार आहे टू रिकव्हरी अँड ग्रोथ म्हटलेला आहे मग ऑल्सो ऑल्सो आता हा कॉन्ट्रीब्युटेड जो आहे सो या ठिकाणी येणार कॉन्ट्रीब्युटेड आहे बी म्हणजे पहिला शब्द सी दुसरा शब्द ए आणि ऑल्सो कंट्रीब्युटेड येणार कारण या ठिकाणी नॉट ओनली नंतर काय आहे सेव्हड व्ही टू मग या ठिकाणी पण कोण पाहिजे व्ही टू पाहिजे व्ही टू कुठे आहे कंट्रीब्युटेडमध्ये आहे कॉन्ट्रीब्युटेड व्ही टू आहे म्हणजे तिसरं सेंटेन्स जे आहे ते तिसरं सी तिसरा शब्द जो आहे तो येणार बी मग सी ए बी जर आला तर मग शेवटी कोण येणार डी सो सी ए बी डी हे आपलं करेक्ट या ठिकाणी होणार आहे अरेंजमेंट सी बी बघा ऑप्शन मध्ये आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन सो वारंवार जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला दोन तीन वेळेस जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर हे सर्व तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येईल दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेस बघताना जो स्पीड आहे तो वाढवायचा आहे फॉरवर्ड करून तुम्ही बघू शकता स्पीड फॉरवर्ड ऑप्शन यूज करून आता बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच इंडियन इकॉनॉमी हॅज यूज आता बघा मी किती वेळ सांगितलं तुम्हाला की हॅज नंतर कोण येतो व्ही थ्री येतो आता यांनी हॅज नंतर इथे काय वापरलेला आहे व्ही वन वापरलेला आहे म्हणजे हा चुकीचा आहे हा नाऊन पण असू शकतो परंतु हा या ठिकाणी चुकीचाच आहे कारण इथे व्ही थ्री पाहिजे मग बघा नंतर व्ही थ्री कुठे कुठे दिसतोय तुम्हाला तर हा बघा एम्ड जो आहे हा आहे व्ही थ्री एट जो आहे तो आहे नंबर आणि विटनेस जो आहे हा पण आहे व्ही थ्री आता आपल्याला दोन व्ही थ्री मिळत आहेत ठीक आहे इंडियन इकॉनॉमी हॅज नंतर एम बी आहे आणि डी आहे बी आणि डी आपली सुरुवात करणार म्हणजे या ठिकाणी एकतर बी येणार किंवा डी येणार मग बघा अशी कोणकोणती ऑप्शन्स आहेत की जे बी ने किंवा डीने सुरू होत आहेत बघा पहिलं ऑप्शन डीने दुसरं ऑप्शन डीने तिसरं ऑप्शन डीने चौथं ऑप्शन ए ए अजिबात बरोबर नाही म्हणजे आपल्याला क्लिअरली कळते की पहिली जी सुरुवात होणार आहे म्हणजे पहिला जो शब्द येणार आहे या ऐवजी यूज ऐवजी डी हा शब्द येणार आहे म्हणजे डी आपल्या अरेंजमेंटची सुरुवात करणार म्हणजे विटनेस तिथे जाणार इंडियन इकॉनॉमी हॅज विटनेस्ड न्यू एज रिफॉर्म्स इन लास्ट एम्ड इयर्स एट आता बघा त्या ठिकाणी विटनेस्ट म्हणजे काय विटनेस्ट सर्वांना माहिती आहे विटनेस काय इंडियन इकॉनॉमी हॅज विटनेस म्हणजे पाहिलेलं आहे न्यू एज रिफॉर्म्स नवीन एज चे जे काही सुधारणा आहे मॉडर्न ज्या काही सुधारणा आहेत त्या इन लास्ट आणि इकडे आहे इयर्स इन लास्ट आणि इकडे आहे इयर्स तर या ठिकाणी एम्ड हा शब्द येणार नाही आपल्याकडे बघा हा एट शब्द आहे हा एट शब्द बी जवळ येणार म्हणजे डी नंतर कोण येणार डी नंतर येणार सी डी नंतर येणार सी म्हणजे हे होणार इन लास्ट एट इयर्स आता या ठिकाणी पण शब्द लागेल इथे तर एट येणार नाही आणि इकडे बघा ॲट यूज केलेला आहे इकडे ॲट यूज केलेला आहे आता हा ॲट कोणासोबत यूज होतो बघा एम या शब्दासोबत आपण ॲटचा वापर करतो या ठिकाणी एम जो आहे तो व्ही थ्री म्हणून वापरलेला आहे मग याच्यासोबतही आपण ॲडचा वापर करतो म्हणजे इथे एमड असायला पाहिजे की जो बी आहे मग आता डी झाला सी झाला बी झाला राहिला कोण ए सो डी सी बी ए आपलं या ठिकाणी करेक्ट अरेंजमेंट होईल सो डी सी बी ए बघा ऑप्शन सीमध्ये आहे मग ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होईल सो ऑप्शन सी मध्ये असलेली अरेंजमेंट आपली बरोबर अरेंजमेंट आहे कळते सर्वांना सो so, बघा पहिला प्रकार आहे वर्ड अरेंजमेंट आधी आपण वर्ड स्वॅपिंग पाहिलेलं आहे त्यामुळे ज्यांनी क्लास जॉईन केलेला आहे त्यांना कॉलम मॅचिंग जमत आहे त्यांना वर्ड स्वॅपिंग जमत आहे मग हळूहळू तुम्हाला हे पण जमायला लागेल सुरुवातीला जर तुम्ही पाहणार तर थोडं तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतो कम्प्लीट डिफिकल्ट आहे असं मी म्हणणार नाही थोडस तुम्हाला वाटू शकतं परंतु एक दोन वेळेत जर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पाहिला तर तुमच्या हे सर्व व्यवस्थित लक्षात येईल आणि परीक्षेतही तुम्हाला कसली भीती वाटणार नाही सेंटेन्स रीड केल्यानंतर इझिली तुम्ही अरेंजमेंट जी आहे ती तयार करू शकतात आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे द डिजिटल इंडिया प्रिपेयर इज अ मिशन टू प्रोग्रॅम इंडिया फॉर अ नॉलेज फ्युचर बाय मेकिंग टेक्नॉलॉजी सेंट्रल टू एनॅबलिंग चेंज तर सेंटेन्स रीड केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शब्दांची अदला बदल झालेली आहे बघ बघा द डिजिटल इंडिया इथे लिहिलेलं आहे डिजिटल इंडिया आणि इथे प्रिपेअर लिहिलेलं आहे बघा डिजिटल इंडिया जर असेल तर प्रिपेअर्स असायला पाहिजे काय असायला पाहिजे होतं प्रिपेयर्स असं असायला पाहिजे होतं म्हणजे एस असायला पाहिजे होता प्रिपेअर नंतर हा जो प्रिपेअरचा जो शेवटचा ई आहे यानंतर एस असायला पाहिजे होता म्हणजे हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे म्हणजे शब्द ए अरेंजमेंटची सुरुवात करत नाही मग ए जर सुरुवात करत नाही तर ऑप्शन सी कॅन्सल करा कारण त्याची सुरुवात एने झालेली आहे मग बघा आपल्याकडे कोण कोण आहे एक आहे बी आणि एक आहे सी म्हणजे या जागेवर एकतर बी हा शब्द येणार किंवा सी हा शब्द येणार मग या जागेवर आपण बी हा शब्द ठेवूया बी काय आहे इंडिया डिजिटल इंडिया प्रोग्राम आणि बघा याचा पी जो आहे तो कॅपिटल आहे जसं इथे डिजिटलचा डी कॅपिटल आहे इंडियाचा आय कॅपिटल आहे तर चा पी कॅपिटल आहे आणि तो जर या ठिकाणी आपण ठेवला तर तो प्रॉपर फिट होताना आपल्याला दिसतोय तरी देखील आपण सी शब्द चेक करूया द डिजिटल इंडिया फ्युचर आता फ्युचर बघा या ठिकाणी बरोबर आहे परंतु एफ कॅपिटल नाही म्हणजे फ्युचरला या ठिकाणी घेता येणार ना नाही म्हणजे अरेंजमेंटची सुरुवात कोण करणार बी करणार मग अरेंजमेंटची सुरुवात जर बी करणार तर ऑप्शन डी कॅन्सल करा कारण ते ने सुरू होत आहे मग बघा या ठिकाणी बी नंतर ए दिलेला आहे बी नंतर ए दिलेला आहे म्हणजे द डिजिटल इंडिया प्रोग्राम इज अ मिशन टू आणि इथे बघा ऑलरेडी ए दिलेला आहे म्हणजे प्रिपेअर हा शब्द तिकडे जाणार म्हणजे बी ए ही ऑलरेडी अरेंजमेंट आपल्याला मिळालेली आहे बघा आपण असं म्हणू शकतो द डिजिटल इंडिया प्रोग्राम इज अ मिशन टू प्रिपेअर इंडिया फॉर अ नॉलेज फ्युचर बाय मेकिंग टेक्नॉलॉजी सेंट्रल टू एनॅबलिंग चेंज टू फ्यूचर चेंज असं आपण म्हणू शकतो का नाही टू एनॅबलिंग चेंज असं म्हणू शकतो म्हणजे सी आपल्या जागेवर बरोबर आहे आणि डी आपल्या जागेवर बरोबर आहे सो बी ए सी डी ही आपली अरेंजमेंट बरोबर होईल मग बी ए सी डी बघा ऑप्शन बीमध्ये आहे मग ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल बाकीचे सर्व ऑप्शन्स चुकीचे होतील सो या ठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या हिंट्स दिलेल्या असतात त्या नुसार आणि ऑप्शन्स नुसार जर आपण चेक करण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्या अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकतो परंतु यासाठी ग्रामरचे काही नियम महत्वाचे आहेत जसं ह्याच नंतर व्ही थ्री येतो व्ही टू कुठे येतो व्ही वन कुठे येतो कुठे व्ही वन ला ई ला, एस लागतो एक ला हे एकशे वीस नियमांमध्ये मी ऑलरेडी कव्हर करून दिलेला आहे त्यामुळे कोर्समधील टी सी एस पॅटर्नचे जे एकशे वीस नियम आहेत ते, ते सर्व दूर लागू होतात आयबीपीएसच्या परीक्षांसाठी पण महत्त्वाचे आहेत एम पी एस सीच्या परीक्षांसाठी पण महत्त्वाचे आहेत ते गोल्डन रूल्स आहेत की तेवढे रूल्स जर तुम्ही केले तर तुम्हाला एरर डिटेक्शनचे प्रश्न वर्ड स्वॅपिंगचे प्रश्न ग्रॅमरवर सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सोडवता येतात बघ आता घेऊया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे द रिसेंटली ऑफ द सिक्स्टी नाइन नॅशनल फिल्म अनाऊन्स्ड वर विनर्स अवॉर्ड आता बघा या ठिकाणी द रेसेंटली म्हटलेला आहे रिसेंटली तर अजिबात येणार नाही ऑफ द सिक्स्टी नाईन्थ नॅशनल इथे बघा नॅशनलचा एन कॅपिटल आहे इथे फिल्मचा एफ कॅपिटल आहे आणि या ठिकाणी बघा हा जो अनाउन्स शब्द आहे हा अनाउन्स शब्द या ठिकाणी चुकीचा आहे म्हणजे आता बघा आपल्याकडे असा कोणता शब्द आहे की ज्याचं पहिलं लेटर कॅपिटल आहे तर अवॉर्ड हा असा शब्द आहे की ज्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल आहे हे आपल्याला बघायचं आहे प्रत्येक वेळेस असंच होईल असं नाही इथे हिंट मिळते म्हणून आपण वापर करतोय आता हा अवॉर्ड शब्द आपण हो so, नाश, या ठिकाणी ठेवायचा आहे आणि बघायचं आहे की ते बरोबर होतं का सो नॅशनल फिल्म अवॉर्ड असं जर आपण म्हटलं तर नॅशनल फिल्म अवॉर्ड म्हटलं जातं एन एफ ए म्हटलं जात नॅश नॅशनल फिल्म अवॉर्ड म्हणजे या ठिकाणी आपला कोणता शब्द येणार तर या ठिकाणी आपला अवॉर्ड हा शब्द येणार अवॉर्ड हा शब्द येणार आणि अवॉर्ड्स हा शब्द कोणत्या ठिकाणी आहे तर अवॉर्ड्स हा शब्द डी या ठिकाणी आहे म्हणजेच काय की पहिलं जे अरेंजमेंट असेल पहिला जो शब्द असेल पहिला जो शब्द असेल तो माहिती नाही परंतु हा जो दुसरा शब्द आहे हा जो दुसरा शब्द आहे हा दुसरा शब्द अवॉर्ड आहे म्हणजे तो डी आहे हे क्लिअरली आपल्याला कळतंय मग असं ऑप्शन शोधा की जिथे दुसरा शब्द डी असेल मग बघा इथे सी आहे हे कॅन्सल इथे डी आहे हे बरोबर इथे ए आहे हे कॅन्सल इथे बी आहे हे कॅन्सल मग बघा हेच आपलं उत्तर आहे सो so, विविध प्रकारे आपण चेक करू शकतो एक शब्द जरी तुम्हाला व्यवस्थित सम व्यवस्थित त्या ठिकाणी पोझिशन करता आला प्लेस करता आला तर बाकीचे ऑप्शन्स जे आहेत ते कधी कधी एलिमिनेट होतात या प्रकारे एलिमिनेट होताना आपल्याला दिसत आहेत मग आता बघा आणखी पुढे काय करू शकतो आपण द रिसेंटली द रिसेंटली तर म्हणू शकत नाही द अनाउंस्ड ऑफ द असे म्हणू शकत नाही अवॉर्ड्स तर ऑलरेडी गेलेला आहे मग राहिला शब्द विनर्स म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणार विनर्स आणि विनर्स हा शब्द जो आहे हा आहे सी म्हणजे द रिसेंटली म्हणणं म्हणतात आपल्याला द विनर्स ऑफ द सिक्स्टी नाईन्थ नॅशनल फिल्म अवॉर्ड्स द विनर्स जे विजेते लोक आहेत ते ऑफ द सिक्स्टी नाईन्थ एकोणसत्तराव्या नॅशनल फिल्म अवॉर्ड चे वर आता या ठिकाणी वर आहे तर इकडे आय एन जी फॉर्म येईल परंतु ऑलरेडी आपल्याला सेंटेन्स दिसतंय की पॅसिव व्हॉइसमध्ये जात आहे तर मग इथे येणार व्ही थ्री मग आता व्ही थ्री कोण आहे रिसेंटली व्ही थ्री नाही अवॉर्ड्स तर ऑलरेडी गेलेला आहे अनाउन्स जो आहे हा अनाऊन्स्ड व्ही थ्री आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की पहिलं जर तुमचं या ठिकाणी सी आहे दुसरं जर आपण मिळालेलं आहे डी तर विनर्सच्या जागेवर कोण येत आहे बी येत आहे आणि मग शेवटी येणार ए सो सी डी बी ए आपले करेक्ट अरेंजमेंट होणार मग बघा हीच आपली करेक्ट अरेंजमेंट आहे की जे एका हिंटवर आपण ऑलरेडी ऑप्शनकडे ऑलरेडी गेलेलो होतो सो या पद्धतीने तुम्हाला ॲप्रोच ठेवायचा आहे तुमचा ॲप्रोच कसा असला पाहिजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने तुमचा ॲप्रोच असला पाहिजे माझा एक एक शब्द जो आहे तो तु व्यवस्थित तुम्ही ऐका व्यवस्थित समजून घ्या मी कसं या क्वेश्चनला टॅकल करतो आहे ती पद्धत तुम्ही व्यवस्थित समजून घ्या म्हणजे परीक्षेत तुम्हाला अशाच पद्धतीने सोडवायचं आहे किंवा या आप फास्ट पद्धतीने सोडवायचं आहे परंतु आपल्याकडे वेळ भरपूर आहे बँकिंगच्या एक्झामिनेशन मध्ये फक्त ट्वेंटी मिनिट्स असतात त्यामुळे तिथे घाई करू शकतो आपण इथे आपल्याकडे पूर्ण दोन तास आहे आणि दोन तासांपैकी इंग्रजीला किती वेळ द्यायचा आहे आप हे आपल्यालाच ठरवायचं आहे बँकिंगच्या एक्झामिनेशन मध्ये डायरेक्ट ट्वेंटी मिनिट्सच दिलेले असतात तुमचं क्लॉक सुरू होतं ट्वेंटी मिनिट संपले म्हणजे तुम्ही इंग्रजीचे प्रश्न सोडवू शकत नाही बघा नॅशनलिझम इज बिंग आता बघा इज नंतर हा बिंग शब्द जो आहे तो चुकीचा आहे बिकॉज इट इज नॉट अ इमॉर्टल आता बघा इमॉर्टल शब्द आहे आता थोड्यासाठी थोड्या वेळासाठी हा शब्द ए जो आहे हा आपण इकडे जर घेतला तर आपल्या लक्षात येत आहे की ए सोबत इमॉर्टल वापरता येत नाही म्हणजे ही पोझिशन पण कशी आहे चुकीची आहे ऑफ नंतर ह्युमन क्रिएशन म्हटलेलं आहे ठीक आहे आपण ह्युमन क्रिएशन म्हणू शकतो परंतु हा जो बिईंग्स घेतलेला आहे हा जर आपण या ठिकाणी वापरला तर हे जास्त चांगलं होईल बीईंग्स असं आपण वापरू शकतोय असा आपण फक्त पडताळा करतोय की नैशनली, नॅशनलिम नॅशनलिझम इज पहिल्या स्थानावर कोणता शब्द येतोय माहिती नाही बिकॉज इट इज नॉट इमॉर्टल दुसऱ्या स्थानावर बी तर मुळीच येत नाही आहे दुसऱ्या स्थानावर बी मुळीच येत नाही आहे पहिल्या स्थानावरही ए मुळीच येत नाही आहे सो बघा पहिल्या स्थानावर जर कोणी ए असेल तर तो आधीच कॅन्सल करा याला आधी कॅन्सल करायचा आहे दुसऱ्या स्थानावर बी आहे दुसऱ्या स्थानावर बी जर कोणत्या ऑप्शनमध्ये असेल तर त्याला आधीच कॅन्सल करा असा एकही शब्द नाही आहे त्यानंतर बघा तिसऱ्या स्थानावर आपण असं म्हणतोय की सी येतोय तिसऱ्या स्थानावर आपण असं म्हणतोय की बिईंग्ज ए येतोय मग असं ऑप्शन बघा की जिथे ए दिसतोय तिसरा बघा या ठिकाणी तिसरा ए दिसतोय इथे दिसत नाही आहे मग हे ऑप्शन बरोबर होऊ शकतं का तर त्याचा पडताळा आपण करून पाहू बघा बी बी काय आहे तर बी आहे इमोर्टल नैशनलिज्म इज एमॉर्टल नैशनलिज्म इज एमॉर्टल नैशनलिज्म राष्ट्रवाद का अमर है बिकॉज इट इज नॉट बिकॉज इट इज नॉट आता मन तो सी बिकॉज इट इज नॉट क्रिएशन ऑफ ह्यूमन बीइंग्स बिकॉज इट इज नॉट क्रिएशन हा क्रिएशन थे क्रिएशन ऑफ ह्यूमन बीइंग्स बट इट इज क्रिएटेड बाय गॉड परंतु तो कशा द्वारा क्रिएट केलेला आहे द्वारा क्रिएट केलेला आहे जर आपण बीसीएडी नुसार जातोय तर आपल्याला आपलं वाक्य बरोबर मिळतंय मग बीसीएडी डी हे आपलं करेक्ट उत्तर होईल जस्ट आपण पडताळा करून पाहिला की बीइंग शब्द ह्यूमन नंतर येतोय का आपण ते टाकून पाहिलं आपलं सेंटेन्स कंटेक्ट ग्रॅमॅटिकली बरोबर झालं मग आपली अरेंजमेंट जी होणार ती काय होणार बी सी हीच होणार यानंतर बघा पुढचा प्रश्न बघा श्री अरविंदो did not divisions in any man-made बिलीव्ह and used to consider social inequalities as a major obstacle to raise national consciousness कॉन्शियसनेस आता सेंटेन्स बघा या ठिकाणी डीड नॉट नंतर व्हर्पचा फर्स्ट फॉर्म पाहिजे इथे डिव्हिजन्स आहे म्हणजे हे पूर्णतः चुकीचं आहे डिव्हिजन्स आहे म्हणजे हे चुकीचं आहे मग व्हिवन कुठे आहे तर बघा हा जो व्हिवन आहे believe या ठिकाणी व्हिवन believe आहे त्यानंतर ऑबस्टॅकल जो आहे हा ऑबस्टॅकल जो आहे तो व्ही वन आहे मग आता बिलीव्ह शब्द या ठिकाणी जाईल की ऑबस्टॅकल या ठिकाणी जाईल त्यासाठी ते आपण पुढचा शब्द नेमका काय आहे तेही पाहून घेऊ आता पुढचा शब्द जर तुम्ही पाहिला तर एन शब्द आहे आणि खूप वेळेस सांगितलेलं आहे की बिलीव्ह या शब्दानंतर एन प्रपोजिशनचा वापर होतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की बिलीव शब्द या ठिकाणी जाणार बिलीव्ह शब्द त्या ठिकाणी जाणार म्हणजे पहिला जो शब्द आहे तो अरेंजमेंटचा बी होणार मग बी जर तुम्ही पाहिलं तर दोन ऑप्शन्समध्ये आहे सी आणि डी मध्ये म्हणजे ही ऑप्शन्स कॅन्सल झालीत हे दोन ऑप्शन्स कॅन्सल झालीत आता बघा दोन्ही ऑप्शन्समध्ये बी नंतर एच आहे दोन्ही ऑप्शनमध्ये बी नंतर एच आहे म्हणजे काय श्री अरविंदो डेड नॉट बिलीव इन एनी मॅन मेड आणि या ठिकाणी ए आहे म्हणजे डिव्हिजन्स माणसाने जे डिविजन तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये अरविंदो यांनी कोणत्याही प्रकारचं बिलीव्ह केलं नाही अँड यूज टू कन्सिडर सोशल इनइक्वॅलिटीज ॲज अ मेजर ऑबस्टॅकल टू रेज नॅशनल कॉन्शियसनेस आता जर आपण सेंटेन्स वाचलं तर सेंटेन्समध्ये आता काहीही गडबड दिसत नाही आहे सी त्याच्या स्थानावर सोशल इनिकवालिटीज म्हणजे सामाजिक विषमता आणि मेजर ऑबस्टकल म्हणजे खूप मोठा अडथळा सो डी या ठिकाणी बरोबर आहे बी ए सी डी ही अरेंजमेंट आपली बरोबर होईल बी ए सी डी ऑप्शन सीमध्ये आहे बी ए डी सी बरोबर होणार नाही ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होईल ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर सेंटेन्स बघा तीन लाईनचं से सेंटेन्स आहे परंतु तरी देखील आपल्याला जर ग्रामार्चे नियम माहिती असेल तर आपण या प्रश्नांना सोडवू शकतो आता बघा पुढचा प्रश्न काय आहे इंडिया व्हेइकल इट्स फर्स्ट ऑफ इट्स काइंड लाँच्ड अंडर वॉटर ऑटोनॉमस ए यू व्ही नेम्ड निराक्षी आता बघा या ठिकाणी पण मागच्या प्रश्नासारखं आपल्याला थोडंसं इंडियानंतर व्हेकल लगेच वापरू शकतो का आपण नाही इंडियाज व्हेकल म्हणू शकतो परंतु इंडिया व्हेकल होऊ शकत नाही म्हणजे हा पहिला शब्द चुकीचा म्हणजे एने सुरुवात होणार नाही मग बघा ए ने सुरुवात होत नसेल तर ऑप्शन सी डी कॅन्सल झालेत मग आता आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक आहे ऑप्शन ए बी दोघांची सुरुवात सीने होत आहे याचाच अर्थ असा आहे की पहिल्या शब्दाजवर सी हा शब्द जाणार आहे म्हणजे लॉन्च इंडिया लॉन्च्ड असं होईल म्हणजे सी हा शब्द म्हणजे सी अरेंजमेंटची सुरुवात सीने होणार इंडिया लॉन्च इट्स फर्स्ट ऑफ इट्स काइंड सो फर्स्ट ऑफ इट्स काइंड आपण म्हणू शकतो त्याच्या पहिल्या प्रकारची सो बी जो आहे हा बी आपल्या जागेवर बरोबर आहे बी आपल्या जागेवर बरोबर आहे इट्स काइंड लॉन्ज अंडर वॉटर ऑटोनॉमस नेम्ड निराक्षी आता बघा या ठिकाणी आपण जर व्यवस्थित पाहिलं तर इंडियानंतर लॉन्च सी बरोबर आहे त्यानंतर बी जो आहे तो बरोबर आहे इकडे बघा सी आहे बी आहे सी आहे बी आहे आता ए किंवा डी आपल्याला तिसऱ्या स्थानावर घ्यायचा आहे तिसऱ्या स्थानावर ए किंवा डी घ्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्हेकल हा शब्द घ्यायचा आहे वेकल हा शब्द जर आपण घेतला इट्स काइंड ऑफ वेहिकल इट्स काइंड ऑफ वेहिकल हा शब्द या ठिकाणी आपण घेतलेला आहे सॉरी वेहिकल इट्स काइंड वेहिकल अंडर वॉटर ऑटोनॉमस नेम्ड निराक्षी किंवा आपण असं म्हणू शकतो इंडिया लॉन्च इट्स फर्स्ट ऑफ इट्स काइंड त्यानंतर या ठिकाणी आपण डी हा शब्द घेऊ शकतो ऑटोनॉमस अंडर वॉटर आणि पुन्हा हा जो शब्द आहे ऑटोनॉमस हा शब्द इकडे जाणार ऑटोनॉमस अंडर वॉटर नेम्ड निराक्षी म्हणजे सी आणि बी हे या ठिकाणी येणारच आहे त्यानंतर या ठिकाणी सी जो आहे तो या ठिकाणी आपण काय घेणार व्हेकलच्या ऐवजी ऑटोनॉमस घेणार म्हणजे डी घेणार आणि राहिला तो ए काय आहे वेहिकल म्हणजे या ठिकाणी ऑटोनॉमसच्या ऐवजी आपण वेहिकल घेणार सो इट्स काइंड ऑटोनॉमस अंडर वॉटर व्हेकल आणि एयू व्ही म्हणजे हा व्ही जो आहे या ठिकाणी येणार व्हेकल हा आहे ए मग शेवटचा आहे ए सी बी डी ए हे आपलं करेक्ट ऑप्शन होईल ऑप्शन बी आहे सी बी डी ए मग ऑप्शन ए कॅन्सल होईल केवळ ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मिझोरम ऑपरेशनलाइज मिझोरम ऑपरेशनलाइज हा व्ही वन आहे परंतु मिझोरम नंतर पाहिजे ला, एस एस ला हा आहे वन म्हणजे शब्द ए चुकीचा आहे मग शब्द ए जर चुकीचा आहे तर कुठेच सुरुवात झालेली नाहीये इथे क्लिअरली कळते की एकतर सुरुवात बी ने होणार किंवा सी ने होणार मग बघा मिझोरम द स्टेट टू प्रोजेक्ट आयुष्यमान भारत मायक्रोसाइट फर्स्ट आता बघा मिझोरम नंतर तुम्ही प्रोजेक्ट वापरू शकतात का नाही मिझोरम नंतर तुम्ही फर्स्ट वापरू शकतात का नाही मिझोरम नंतर तुम्ही फक्त बिकेम वापरू शकतात म्हणजे बी हा आपला पहिला शब्द होईल मग बघा बी जे आहे ते ऑप्शन ए सी आणि डीमध्ये आहे म्हणजे ए सी डीपैकी आपलं उत्तर होणार आता बघा मिझोरम बिकेम द आता द नंतर आपण काय वापरू शकतो बघा द नंतर आपण ऑपरेशनलाइज वापरू शकतो का नाही द नंतर प्रोजेक्ट वापरू शकतो का वापरू शकतो द नंतर फर्स्ट वापरू शकतो का वापरू शकतो सो so, मिझोरम बिकेम द फर्स्ट असं योग्य राहील म्हणजे डी हा शब्द दुसऱ्या स्थानावर सो so, बी आणि डी अशी रचना असेल सो so, बी आणि डी अशी रचना ऑप्शन डी मध्ये पाहायला मिळते म्हणजे ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होईल त्यानंतर बघा सी मध्ये ए येतोय का मिझोरम बिकेम द फर्स्ट स्टेट टू टू नंतर येणार म्हणजे ऑपरेशनलाइज इथे येणार टू आयुष्मान भारत मायक्रोसाइट या ठिकाणी येणार प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे सी बी डी एसी बघा बी डी एसी ऑलरेडी आपण घेतलेला आहे ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होईल क्लिअर आता बघूया आपला आजचा पुढचा प्रश्न

सो इंडिया नंतर अंडरस्टँडिंग येणार नाही इंडिया यानंतर व्हर यायला पाहिजे सो हा साइंड शब्द जो आहे हा या ठिकाणी येणार म्हणजे बी ने सुरुवात होणार बी इंडिया साइंड मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग इथे अंडरस्टँडिंग यायला पाहिजे हा अंडरस्टँडिंग इकडे येणार हा होणार ए बी ए बी एने सुरू झालेले कोणते ऑप्शन्स आहेत बघा दोन ऑप्शन्स आहेत बाकी हे ऑप्शन्स कॅन्सल होतील ए किंवा बीपैकी आपलं उत्तर होईल सो इंडिया साइंड मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग विथ त्रिनिनाद अँड टोबॅगो ऑन शेअरिंग इंडियाज स्टॅक सो या ठिकाणी बघा पुढे सी आणि डी मध्ये काहीही अडचण नाहीये सी त्याच्या जागेवर बरोबर डी त्याच्या जागेवर बरोबर बी ए सी डी ऑप्शन होईल ऑप्शन बी मध्ये आहे मग ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन यानंतर बघूया पुढचा पुढचा प्रश्न चंद्रयान थ्री बट नॉट लीप अ मिशन टू द मून रिप्रेझेंट अ जायंट जस्ट फॉर इंडियाज स्पेस प्रोग्रॅम पूर्ण सेंटेन्स जे आहे ते ग्रॅमॅटिकली कंटेक्च्युअली चुकीचं आहे पूर्ण सेंटेन्स जे आहे हे पूर्ण सेंटेन्स कसं आहे चुकीचं आहे आता बघा चंद्रयान थ्री नंतर या ठिकाणी वर्ब पाहिजे लिप जो आहे हा देखील वर्ब आहे परंतु तो लिप्स असायला पाहिजे कारण चंद्रयान थ्री नंतर चंद्रयान थ्री नंतर बर्बला एस किंवा इ एस जोडला पाहिजे म्हणजे हा लिप येणार नाही त्यानंतर ला एस एस लागलेला आहे व्ही वन प्लस एस आहे जायंट जस्ट येणार नाही इंडिया पुढे काहीही नाही याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी बट हा शब्द येणार नाही या ठिकाणी सी हा शब्द येईल म्हणजे सी या शब्दापासनं आपल्या अरेंजमेंटची सुरुवात होईल चंद्रयान थ्री रिप्रेझेंट्स चंद्रयान थ्री रिप्रेझेंट्स मग बघा सीने सुरू होणारं केवळ एकच ऑप्शन आहे मग बाकीचे ऑप्शन चुकीचे आहेत बघा एकाच हिंटवर आपल्याला कळतंय की आपलं ऑप्शन काय आहे आपलं उत्तर काय आहे आता पुढे बघा चंद्रयान थ्री रिप्रेझेंट नॉट लीप अ मिशन आता बघा नॉट नंतर तुम्ही बट वापरू शकतात का नाही रिप्रेझेंटर वापरता येणार नाही नॉट जस्ट म्हणतो का आपण येस म्हणजे या ठिकाणी लीप येणार नाही या ठिकाणी जस्ट येणार जस्ट जो आहे तो आहे डी जवळ म्हणजे इथे येणार डी सी आणि डी अशी अरेंजमेंट होणार सो बघा सी आणि डी अशी अरेंजमेंट आपल्याला पहिल्या ऑप्शन मध्ये दिसते अ मिशन टू द मून अ जायंट जायंट म्हणजे काय खूप मोठी आणि लिप म्हणजे काय उडी सो so जायंट नंतर आपण लिप म्हणू शकतो म्हणजेच काय की शेवटी शेवटी जो शब्द आहे डी तो काय होऊ शकतो बी मग शिल्लक राहिलेला ए सी डी ए बी बघा सी डी ए बी आहे म्हणजे ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होणार ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होणार सी डी ए बी हे आपलं या ठिकाणी काय होणार आहे करेक्ट अरेंजमेंट होणार आहे म्हणजे कसं होईल बघा चंद्रयान रिप्रेझेंट्स नॉट जस्ट अ मिशन टू द मून आणि या ठिकाणी कोणता शब्द येणार बट अ जायंट ली फॉर इंडियाज स्पेस प्रोग्रॅम अशा प्रकारे आपलं सेंटेन्स कंटेक्च्युअली आणि ग्रॅमॅटिकली सी डी ए बी या रचनेनुसार या अरेंजमेंटनुसार या क्रमानुसार होणार आहे या पद्धतीने आपल्याला हे सर्व प्रश्न जे आहेत ते सोडवायचे आहे सो आजच्या या भागामध्ये आपण वर्ड अरेंजमेंट जे आहे त्याचे महत्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहेत अप्रोच कसा असला पाहिजे प्रश्नांना कसं सोडवायचं आहे कोणकोणते नियम तुमचे व्यवस्थित लक्षात असायला पाहिजे प्रपोजिशनचे नियम व्यवस्थित लक्षात असले पाहिजे ग्रामरचे नियम व्यवस्थित लक्षात असले पाहिजे एकशे वीस नियम जे तुम्हाला दिलेले आहे ते व्यवस्थित करून जा म्हणजे तुम्हाला अरेंजमेंटमध्ये प्रॉब्लेम येणार नाही बघा आपल्याला सर्व माहिती आहे पण त्याचं ॲप्लिकेशन माहिती नाही आहे तुम्हाला ग्रामरचे एकशे वीस नियम माहिती आहे परंतु तुम्हाला ऍप्लिकेशन करता येत नाही आहे की चंद्रयान थ्रीनंतर नंतर रिप्रेझेंट का येणार तुम्हाला हे माहिती आहे की चंद्रयान थ्री हा एक सब्जेक्ट आहे त्यानंतर एस ई एस लागतो परंतु जेव्हा प्रश्न तुमच्या समोर येतो तेव्हा तुमच्याने ते ॲप्लाय होत नाही आहे तुमच्याने ते ॲप्लिकेशन केलं जात नाही आहे त्या ठिकाणी तुमचा हा जो विचार आहे तो येत नाही आहे आणि हा विचार येण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची आवश्यकता आहे त्यासाठी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहणार तेव्हा तुम्हाला समजणार की ॲप्रोच काय आहे दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही पाहणार तेव्हा ॲप्रोच पूर्णतः तुमच्या लक्षात येईल आणि तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहणार तेव्हा या प्रश्नांची तुमची चांगली प्रॅक्टिस झालेली असेल आणि सरावा देखित हे सर्व प्रश्न जे आहेत हे सर्व प्रश्न तुम्ही अगदी व्यवस्थित सोडू शकतात जी वर्ड अरेंजमेंटची आहे याच प्रश्नाला वर्ड स्वॅपिंगचे प्रश्नही तुम्हाला देऊ शकतात म्हणजे फक्त ऑप्शन्स चेंज केले की वर्ड स्वॅपिंगचे प्रश्न तयार झालेत फक्त ऑप्शन चेंज करायचे आहेत आणि वर्ड स्वॅपिंगचे प्रश्न तयार झालेत सो एकच प्रश्न तुम्हाला वर्ड स्वॅपिंग म्हणूनही विचारला जाऊ शकतो वर्ड अरेंजमेंट म्हणूनही विचारला जाऊ शकतो किंवा वर्ड रिप्लेसमेंट म्हणून देखील विचारला जाऊ शकतो सो so, यापूर्वी देखील आपण मागच्या वर्ल्ड स्वॅपिंगच्या भागामध्ये हे वर्ड अरेंजमेंटची प्रश्न पाहिलीत जवळपास आपण काल तेरा ते चौदा प्रश्न पाहिलीत आणि आज आपण तेरा प्रश्न पाहिले अशा प्रकारे पंचवीस ते तीस प्रश्न पंचवीस प्रश्न आपली झालेली आहेत आणखी पंचवीस ते तीस प्रश्नावर आपण जर प्रॅक्टिस केली तर मोर दॅन सफिशियंट आहे एक ॲप्रोच तुम्हाला समजला की मग तुम्ही इझिली प्रॅक्टिस करू शकतात आणि जास्तीत जास्त मार्क्स वर्ड अरेंजमेंट या टॉपिकमध्ये तुम्ही घेऊ शकतात सो आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण आजच्या या रेकॉर्डेड सेशनमध्ये आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच टेक केअर ब बाय